गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या घरी एक बैठक सुरू होती, जी बैठक आता संपली आहे आणि या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे उपस्थित होते. या बैठकीमध्ये नेमके कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही, मात्र राज्यात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बैठक महत्त्वाची मानली जाते. अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी दीपेश त्रिपाठी. दीपेश, अकल्प निश्चित गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक झालेली आहे. मुंबई पोलीस दलातील पोलीस आयुक्त आणि सह पोलीस आयुक्त हे या बैठकीला उपस्थित होते. ज्या बैठकीमध्ये आर्यन प्रकरणाची खंडणी मागितली गेली होती, ज्याचा तपास जो मुंबई पोलिसांकडून केला जात होता, त्या प्रकरणाचा तपास एसआयटी कडून केला जात होता आणि त्यामध्ये एसआयटी कडे जी सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे की सबळ पुरावे सापडलेले आहेत की प्रथमदर्शनी खंडणी मागितली गेली असल्याचा संशय आहे, ज्यामध्ये सॅम आणि किरण गोसावी यांचा सक्रिय सहभाग होता, त्यामुळे गुन्हा नोंदवला जाऊ शकतो, पुरावे पोलिसांच्या हाती लागलेले आहेत. मात्र पूजा दत्तलानीची स्टेटमेंट अजून घेणं बाकी आहे, ज्यासाठी तिला संबंध बजावण्यात आलेले आहेत आणि तिच्या स्टेटमेंट नंतरच ते सगळं स्पष्ट होईल चित्र. मात्र तो आतापर्यंत तरी एनसीबीचे अधिकारी आहेत, त्यांचा कुठल्याही प्रकारचा सहभाग या प्रकरणात पोलिसांना आढळलेला नाही आहे, ज्यामुळे यासाठी ही बैठक होती अशी सूत्रांकडून जी माहिती मिळालेली आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल दीपेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.